अब गरीबों के लिए स्कूल के संचालक भी सामने आए। सरोजनी पब्लिक स्कूल ने 300 लोगों को बांटा अनाज। शहर में कोरोना व लॉकडाउन की चपेट में आए गरीब लोगों के मदद के लिए अब स्कूल संचालकों ने भी हाथ आगे बढ़ाए हैं। हजारीपहाड़ के सरोजनी पब्लिक स्कूल संचालक ने गरीब 300 परिवार को अनाज बांटकर अपना सामाजिक दायित्व निभाया है। गरीबों को लगातार सामाजिक संस्था कार्यकर्ताओं द्वारा गरीबों को मदद हो रही है। अब स्कूल सामने आने से गरीबों को अनाज मिलने से लोगों को राहत मिली। यदि 3 मई के बाद भी लॉकडाउन बढ़ता है और भी स्कूल मदद करेंगी, यह जानकारी स्कूल संचालक पी शशिधरन ने दी है। वाड़ी क्षेत्र में ट्रांसपोर्ट होने के कारण ज्यादातर कामगार वर्ग यही रहता है। इन सभी के खाने का प्रश्न अब सभी मिलकर हल हो सकता है। गरीबों को अनाज देने के लिए सामने आई सरोजनी पब्लिक स्कूल के सभी शिक्षक व कर्मचारियों का नागरिकों ने आभार माना है। आमची वाड़ी येथे म्हणजे महादेवनगर लावा येथे शाळा आहे आणि तसेच दुसरी ब्रांच म्हणून आम्ही हजारीपहाड नागपूरला ओपन केली आहे सरोजनी पब्लिक स्कूल या नावाने। तर आज देशभर कोरोनाचा प्रकोप सुरू आहे, जे बेरोजगार आहे, गरीब आहे, त्यांना उपासमारीची वेळ येत आहे, त्यांना बेरोजगार मिळत नाही, रोजगार मिळत नाही आहे, सगळीकडे लॉकडाऊनचं वातावरण सुरू आहे। तर हे सगळं म्हणजे आम्हाला खूप म्हणजे हे करत आहे, म्हणजे दुःखी होत आहे आमचं मन। तर त्या आमच्या मनाला थोडी शांतता मिळणं, गरीब लोकांना थोडं म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा करून देण्यासाठी आमच्या शाळेतर्फे सरोजनी पब्लिक स्कूल हजारी पहाड़ नागपुर आमच्या शाळेतर्फे 300 लोकांपेक्षा जास्त लोकांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे। आमचे जे सहकारी शिक्षक मित्र आहे, जे मदतनीस आहे, जे शाळेचे संचालक आहे, या सगळ्याकडून या लोकांना, जे गरीब लोक आहे, बेरोजगार आहे, त्यांना उपासमारीची वेळ नाही येऊ नये म्हणून सगळ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे। NBCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।